आज आपण एका सिंपल ब्रेडला वेगळा ट्विस्ट देणार आहोत. याला पिनव्हील टोस्ट असे म्हणतात आणि त्याच्या वेगवेगळ्या टॉपिंग्स आपण पाहणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक ब्रेड घेतलेला आहे, त्याला आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. ब्रेडला बरोबर तिरक्या साईडनी आणि बरोबर जो चौकोन आहे म्हणजे कॉर्नर आहे तिथे आपल्याला बरोबर लाईन आली पाहिजे. सर्व बाजूने कट झाल्यानंतर आपल्याला जो एक एक बाजू उचलून एक दुसऱ्यामध्ये असं लॉक करत जायचं आहे. हे पहा, हे करताना हे सर्व करताना एकदम हळवर पद्धतीने करायचं, नाही तर आपला जो ब्रेड आहे तो तुटू शकतो. याला आता आपण ओव्हनमध्ये किंवा तव्यावर 2 ते 3 मिनिट भाजून घेऊ शकतो. इथे आपला ब्रेड भाजून झालेला आहे. आता याच्यावर मी थोडंसं बटर लावत आहे. बटर लावल्यानंतर आपण त्याच्यावर थोडीशी साखर घालणार आहोत. एकदम इथे आपला पिनव्हील टोस्ट बनून तयार झालेला आहे. एकदम मस्त दिसतो आहे. अशा पद्धतीने सिंपल एकदम मस्त ट्विस्ट दिलेला आहे. अशा पद्धतीने जर बनवला तुमचे मुलं तसेच नातेवाईक सुद्धा एकदम खुश होऊन जातील. आता आपण इथे दुसरा ब्रेड घेतलेला आहे, त्याला सुद्धा अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. हे करताना आपल्याला ब्रेड हा फ्रेश हवा, एक म्हणजेच ताजा हवा, त्यामुळे आपलं जे पिनव्हील आहे एकदम मस्त तयार होईल. इथे आपलं पिनव्हील बनून झालेलं आहे. आता आपण याला तव्यावर 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया आणि याच्यावर आपण मुलांचं आवडतं चॉकलेट त्याचं टॉपिंग टाकलेलं आहे. एकदम मस्त दिसतं आहे. एखाद्या बर्थडे पार्टीला सुद्धा तुम्ही असं पिनव्हील बनवून मुलांना खुश करू शकता. आता आपण तिसरं टॉपिंग पाहणार आहोत. याच्यावर मी शेजवान चटणी लावलेली आहे. तुम्हाला जे आवडतं पिझ्झा सॉस किंवा सॉस साधा सॉस लावला तरीही चालेल. बरोबर तिरक्या साईडने आपण ब्रेड कट करून घेतलेला आहे आणि एक दुसऱ्यामध्ये असं लॉक करून घेतलेलं आहे. आणि याच्यावर आपण आता थोडंसं मोझरेला चीज घालणार आहोत, थोडीशी कॉर्न जर नसेल तर तुम्ही सिमला मिर्चसुद्धा घालू शकता. आणि याला आता आपण छान असं भाजून घेतलेलं आहे आणि याच्यावर थोडंसं चॉकलेट टाकलेलं आहे, म्हणजे दिसायला एकदम मस्त दिसत आहे. आता आपण चौथ्या टॉपिंगची तयारी करूया. इथे थोडं बटर, ठेसलेलं लसूण, ऑर्गॅनो, चिली फ्लेक्स असं सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपण बटर कट करून घेतलेलं आहे, त्याच्यावरती आपण हे सर्व स्प्रेड करून लावून घेणार आहोत आणि याला ओव्हनमध्ये किंवा तव्यावर बेक करून घ्यायचं आहे. पाचवं टॉपिंग जे आहे ते एकदम म्हणजे साधं सोपं, जॅम लावून आपण पिनव्हील टोस्ट बनवलं आहे. अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या पिनव्हीलच्या टॉपिंग्स पाहिलेल्या आहेत. तुम्हाला याच्यामधली सगळ्यात जास्त टॉपिंग कोणती आवडली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.